पन्हाळ्याकडे जाताना शिवाजी राजांनी आपल्या फौजेच्या दोन तुकड्या केल्या. एका तुकडीचे नेतृत्व आपल्याकडे घेतले आणि दुसरी तुकडी नेताजींच्या स्वाधीन केली. राजांनी नेताजींना सांगितले, नेताजी, आदिलशाही मुलुखमारीत तुम्ही आम्हाला पन्हाळ्याला येऊन मिळा. आजपासून 5व्या दिवशी पन्हाळ्याच्या पायथ्याशी तुम्ही हजर व्हा. तुम्ही येताच पन्हाळ्यावर हल्ला करू. ठरल्याप्रमाणे राजे विजापूरकरांचा मुलुख बेचिराख करीत 5व्या दिवशी रात्री पन्हाळ्याला पोहोचले. पुढे पाठवलेले हेर राजांना भेटले, पण नेताजींचा कुठे पत्ता नव्हता. राजांच्या जवळ अवघी 2000 फौज होती. कडाक्याची थंडी पडली होती. अंधुक चांदणे खोऱ्यात पसरले होते. सकाळ झाली आणि शत्रूला सुगावा लागला तर राजांनी हल्ला करायचे ठरवले. तानाजी येसाजी त्या बोलाला साथ दिली आणि राजांनी चढाई सुरू केली. बिंबोभाट राजांचे सैन्य गडावर चढत होते. अचानक गडावरचे पहारेकरी सावध झाले. गडावर एकच हाकाटी उडाली. सारे पहारे सावध झाले. गडावरचे सैन्य राजांच्या सैन्यावर तुटून पडले. कापाकापी सुरू झाली. अकस्मात झालेल्या हल्ल्याने बिथरलेल्या मराठ्यांनी माघार घेतली. जेवढे वाचले तेवढे सैन्य गोळा करून राजे विशाळगडाच्या आश्रयाला धावले. या चकमकीत राजांचे 1000 माणूस कामी आले. राजांना हा मोठा धक्का बसला. पराजयाने संतप्त झालेले राजे विशाळगडावर विचार करीत होते. पुढे काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. दुसऱ्या दिवशी दुपार टळली आणि येसाजीने नेताजी येत असल्याची वर्दी आणली. त्या बातमीने राजांच्या नेत्री अंगार फुलले. राजे नेताजींची वाट पाहत होते. नेताजी राजांचे सेनापती, खास विश्वासातले घरचे, पण विश्वासाचे म्हणणे कठीण. अफजल वधाच्या वेळीही त्यांनी अशीच कसूर केली होती. माणसे सावरून घ्यायला देखील मर्यादा असते. अकारण 1000 माणसे गमावली. नेताजी वेळेवर आले असते तर. नेताजी समोर आले. राजांनी विचारले, नेताजी, ही दिरंगाई का झाली? नेताजींना राजांचा संताप माहीत होता. आजवर हाक मारायची झाली तर राजे नेताजींना नेताजी काका म्हणून संबोधित. नेताजींना धडगत दिसत नव्हती. ते म्हणाले, राजे, फक्त 8 प्रहरांचा उशीर झाला. 8 प्रहर? नेताजी, निदान तुम्हाला तरी हे कळायला हवं होतं. युद्धात क्षणाचा विलंबही विनाशकारी ठरतो. आम्ही वेळेवर गडाखाली आलो, पण तुमचा पत्ता नव्हता. रात्र सरत होती. आम्ही गडावर चढाई केली. गड सावध झाला. तुमच्या निष्काळजीपणामुळं आमची 1000 माणसं कामी आली. आम्हाला अपयश आलं. ह्याला जबाबदार तुम्ही? मी? नेताजींनी विचारले. नाही तर कोण? राजे संतप्त झाले. त्या नजरेने नेताजींचा थरकाप उडाला. ते म्हणाले, मी एकटा यायचा असतो तर आलो असतो, पण फौज बरोबर होती. ती चालायला तर हवी. बस करा नेताजी, आमच्या सेनापतींना हे शब्द शोभत नाहीत. कोण सेनापती? नेताजी बोलून गेले. राजांचे अंग जागच्या जागी ताठरले. ते ओरडले, काय म्हणालास? राजे, राजे होता तोवर फौज लढली. जीव मोलानं लढली. तुम्ही राजे पण गमावलं. बादशहांचे सरदार तुम्ही, सेनापती मिर्झा राजे. सरदारांचा सेनापती असतो का? राजे थरथरत म्हणाले, नेताजी, शब्द मागे घ्या. नेताजींना आवरण्यासाठी तानाजी धावला, पण नेताजींनी तानाजीला सरकावला. नेताजी म्हणाला, तुमच्यासारखे शब्द बदलायची सवय नाही मला. मराठ्याचा शब्द आहे. त्या शब्दांनी राजे बेभान झाले. 2 पावलात त्यांनी नेताजींना गाठले. नेताजींची तलवार खसकन ओढून घेतली. ती जमिनीवर फेकीत राजे ओरडले, नेताजी, चालता हो. तुझ्यासारख्या घरा
बरोबर फिरणाऱ्या वाशांची मला गरज नाही. मी मस्तक मारायच्या आत चालता हो, जा. सारा गड त्या गर्जनेने हादरला. राजांनी नेताजींकडे पाठ फिरवली. राजांचा एक जिव्हाळा हरवला. पन्हाळगडाचा पराभव राजांच्या जिव्हारी झोंबला. राजांनी आपली फौज फोंड्याकडे वळवली. आदिलशाही किल्ला फोंडा हा जिंकूनच माघारी जायचे असे राजांनी ठरवले. मराठी फौजांनी फोंड्याला वेढा घातला. मिर्झा राजे विजापूरच्या लढाईत मार खाऊन परिंड्याला आले होते. विजापूरचे पाणी प्याल्याखेरीस मागे जायचे नाही या प्रतिज्ञेने दिलेर खान सैन्याची आखणी करीत होता. चकमकी झडत होत्या. आदिलशाहीला मिळालेला नेताजी दिलेर खानाच्या सैन्यावर हल्ले करीत होता. या पराभवातून कसे सावरावे याचा मिर्झा राजे विचार करीत असतानाच एक अस्वस्थ करणारी बातमी तळावर आली. कुतुबशहा आदिलशहाला मिळाला होता. आदिलशहाचा जर पराभव झाला तर मिर्झा राजे कुतुबशहावर धाड घालणार हे कुतुबशहाने ओळखले आणि त्याने आदिलशाहीचा पराभव वाचवण्यासाठी आपली 50,000 फौज पाठवून दिली. त्या बातमीने मिर्झा राजे काळजीत पडले. त्यांनी तातडीने दिलेर खानाला बोलावणे पाठवले. मुघलाई सरदारांच्या बरोबर मिर्झा राजे खलबत करीत होते. दिलेर खानाने सांगितले, राजाजी अजून अजीम आफतीची चाहूल आपल्याला लागलेली दिसत नाही. कसली आफत? शिवाजीचा उजवा हात नेताजी आदिलशाहीला मिळाला आहे. सुना है नेताजी और राजा में कुछ गहरा फिसाद हुआ, मिर्झा राजे म्हणाले. और आपने उस पर एतमाद किया, दिलेर खान हसून म्हणाला. तुम्हाला काय म्हणायचं आहे, साफ साफ सांग ना. आम्ही कोण सांगणार, दिलेर खान छद्मी हास्य करीत म्हणाला. आमचं ऐकतो कोण? राजाजी ही शिवाजीची चाल आहे. विजापूरला आघाडी दिली, त्यानं शाही फौज नाहक खर्ची घातली, त्याला पन्हाळ्यावर पाठवलं, तिथं त्यानं मार खाल्ला, आता म्हणे फोंड्याला वेढा घालून बसला. राजाजी शत्रूवर किती विश्वास ठेवावा त्यालाही मर्यादा आहे. दिलेर खान काय सांगता? मैं हकीकत बयान कर रहा हूं. ज्या शिवाजीनं मुठभर माणसं हाती नसता गड काबीज केले तो शिवाजी एवढी फौज असता शिकस्त घेतो? राजाजी माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. नेताजी आदिलशाहीला मिळाला आणि पाठोपाठ एक दिवस शिवाजी पण आदिलशहाला मिळाल्याचं तुम्हाला ऐकू येईल. तसं घडलं तर शिवाजीची गय केली जाणार नाही, मिर्झा राजे त्रेषाने म्हणाले. दिलेर खान मोठ्याने हसत होता. सारे सरदार चकित होऊन दिलेर खानाकडे पाहत होते. मिर्झा राजे ओरडले, दिलेर खान हसायला काय झालं? दिलेर खान हसता हसता थांबला. राजाजींच्या नजरेला नजर भिडवीत तो म्हणाला, राजाजी हसू नको तर काय करू, बेअदबीची माफी असावी. शिवाजी आदिलशाहीला मिळाला तर तुमच्या हाती काय राहील? कुतुबशाही आदिलशाही आणि शिवाजी एक झाले तर या मुलुखातून आपला एक शिपाई देखील सुटायचा नाही, मग बदला कुणाचा घेणार? भर थंडीतही मिर्झा राजांचा जीव कासावीस झाला. दिलेर खान म्हणाला, ते अगदी खरे होते. मिर्झा राजांनी साऱ्यांना निरोप दिले. त्यांनी तातडीने दिल्लीला खलिता पाठवला. आता आदिलशहा कुतुबशहा एक झाले आहेत, तेव्हा कसेही करून शिवाजीचे मन आपल्याकडे वळवून घेतले पाहिजे. बादशहांची भेट घेण्याकरिता म्हणून त्याला उत्तरेकडे पाठवून देणे जरूर आहे. मिर्झा राजे दिल्लीच्या उत्तराची वाट पाहत होते. त्याच वेळी दिल्लीला शहाजहान बादशाह मृत्यू पावला. औरंगजेब खऱ्या अर्थाने बादशाह झाला. फोंड्याच्या रुस्तुम जमाशी बोलणी करून फोंडा ताब्यात घेण्याची शिवाजीराजांची आशा होती, पण आदिलशाहीने पाठवलेल्या फौजेमुळे अचानक फोंड्याला कुमक मिळाली. फोंड्यालाही पराभव स्वीकारून राजांना माघार घ्यावी लागली.
त्याच वेळी राजांना मिर्झा राजांचे तातडीचे बोलावणे आले. राजे मिर्झा राजांना भेटले. मिर्झा राजे म्हणाले, राजे पराजयाचं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही तुमच्याकडून शर्त केलीत हे मला माहीत आहे. राजाजी, तुम्ही हे म्हणावं यात तुमचा मोठेपणा आहे. मुळेच नाही, मिर्झा राजे म्हणाले, राजे आता साठीचं वय आलं. अनेक रणांगणांचा अनुभव घेऊन हे केस पांढरे झाले. लढाईतलं यशापयश दैवाधीन असतं हे मला समजून चुकलं आहे. मी तुम्हाला बोलावलं ते एक विनंती करण्यासाठी. कसली विनंती? मान्य कराल? मिर्झा राजांनी विचारले. मिर्झाजी, मला लाजवू नका. तुम्ही सांगाल ते मी मान्य करीन. हे शपथपूर्वक सांगाल? मिर्झा राजांनी विचारले. राजे क्षणभर अस्वस्थ झाले. दुसऱ्या क्षणी राजे त्याच निश्चयाने म्हणाले, राजाजी मी ही राजपूत आहे. आमचा शब्द शपथेइतकाच मोलाचा असतो. राजाजी, आम्ही तुमच्या पराक्रमाची तारीफ दिल्लीला कळवली होती. त्यातच शहाजहान स्वर्गवासी झाले. औरंगजेब आता पातशहा झाले आहेत. आग्र्याला त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटानं साजरा होत आहे. तुम्ही आणि युवराजांनी त्यांना भेटावं अशी आज्ञा आली आहे. मी आणि संभाजीराजे? होय, बादशहांची मेहर नजर आहे, तोवर तुम्ही त्यांना भेटावं असं मला वाटतं. माझी खात्री आहे बादशहा तुमचं प्रेमानं स्वागत करतील. तुम्ही दोघेही फरमानाचे धनी झाला आहात. बादशहांची भेट घेऊन निष्ठा व्यक्त करणं हा रिवाजच आहे, तो तुम्ही पाळायला हवा. राजे विचारात पडले. औरंगजेबाच्या दरबारी जायचे काही दगा झाला तर? राजे म्हणाले, राजाजी हा सन्मान खरा, पण काही धोका झाला तर? मिर्झा राजे राजांच्या जवळ आले. ते म्हणाले, राजाजी तुमची काळजी मला अधिक. मी सारा विचार केला आहे. तुम्ही मनात शंका आणू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही हे मी वचन देतो. मी तुळशी हाती घेऊन तुमच्या जीवाची एकदा हमी घेतली आहे, त्याला मी बद्ध आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. राजे म्हणाले, ठीक आहे आम्ही जाऊ. तुम्ही सांगता म्हणून जाऊ. आमचा आमच्यापेक्षा तुमच्यावर अधिक विश्वास आहे, पण मी हे का करावं ते मला कळलं नाही. मिर्झा राजे म्हणाले, राजा साहब जेवढं मला करता येणं शक्य होतं तेवढं मी केलं. यापेक्षा आम्ही काही करू शकत नाही. ते खुद्द बादशहाच करू शकतील. कोणास माहीत, कदाचित ते खुश होऊन तुम्हाला दक्षिणची सुभेदारी बहाल करतील. सुदैवानं तसं घडावं. तसं झालं तर तुमचे मनोरथ आपोआप सिद्धीच जातील. यापेक्षा मला जास्त बोलता येत नाही. ठीक आहे, नशिबाची परीक्षा पाहायला मी तयार आहे. मिर्झा राजांना आनंद झाला. राजांना त्यांनी दिलासा दिला. खुद्द बादशहांचा प्रतिनिधी म्हणून जानी बेग तुमच्याबरोबर येईल. मी रामसिंगाला स्वतंत्र पत्र लिहित आहे. तो तुमची सारी व्यवस्था करील. वाटेत माझा विश्वासाचा माणूस तेजसिंह कछवाह थेट आग्र्यापर्यंत तुम्हाला सोबत करील. आम्ही सांगायचं विसरलोच, बादशहाने तुम्हास वाट खर्चासाठी 100,000 रुपये देऊ केले आहेत. तुम्ही जायची तयारी करा. राजे उठले. निरोप घेतेवेळी राजे म्हणाले, राजाजी एक विनंती करावीशी वाटते. मी तुमच्या विश्वासावर हे धाडस करीत आहे, पण मी परमुलुखात असता माझ्या राहिलेल्या राज्याला धक्का पोहोचू नये. मिर्झा राजांनी एकदम शिवाजीराजांना हाताच्या मुठीत सामावून घेतले. राजांच्या पाठीवर थोपटीत मिर्झा राजे म्हणाले, राजे तुम्ही निश्चिंत असा. तुमच्या मुलुखाला मी जराही धक्का लागू देणार नाही. तुम्ही सुरक्षितपणे परत येईपर्यंत मी दक्षिणेत तुमची वाट पाहत आहे. तुमच्या येण्याकडे माझी नजर लागून राहील. राजांनी तातडीने मिर्झा राजांचा निरोप घेतला आणि राजे राजगडावर